भारतीय संस्कृति ही जगातील प्राचीन अनेक सिद्धांतावर आधारलेली मानवी जीवनाची सखोल दर्शन देणारी अशी संस्कृती आहे. ही संस्कृती किंवा या राष्ट्रामध्ये घडलेला हा इतिहास असला तरी आजही प्रत्येक मानवाचा आपल्या जीवनासंबंधी अभ्यास करीत असताना, आपल्या जीवनासंबंधी विचार करीत असताना या संस्कृतीचा मागोवा घ्यावा लागतो. रामायण महाभारत ही मोठी सांस्कृतिक देणगी या देशाला आहे आणि रामायण महाभारतातील हजारो पात्र त्यातली कोणी उपभूमिका कोणी प्रमुख भूमिका वगैरे करत असतील तरीसुद्धा ते प्रत्येक पात्रातील त्याचं चरित्र त्याचं वागणं आणि मनुष्य आजचं मनुष्य जीवन याच्याशी अत्यंत संपर्क दाखवणारं आहे. मानवी जीवन सुखकर व्हावं म्हणून वनात राहणारा प्राणी उत्क्रांतीत होत पृथ्वीच्या पाठीवरील अनेक प्राण्याप्रमाणे जन्माला येतो आणि ठराविक कालावानंतर तो नष्ट पावतो, मृत्यू पावतो, विसर्जन होतो. ही जन्म आणि विसर्जनाची कथा जशी एक महत्त्वपूर्ण आहे त्या सर्व प्राणीमात्रामध्ये मनुष्य किंवा मानव प्राणी मग तो स्त्री असो पुरुष असो ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या निसर्गानं निर्माण केलेली या निसर्गनिर्मित गोष्टीमध्ये मानवाचं चरित्र हे अतिशय वेगळ्या प्रकारानं निसर्गानं घडवलेलं आहे. त्याच शक्तीला सांस्कृतिकदृष्ट्या विचार करताना कोणी मानवी रूप देतात, देव मानतात, देवता मानतात, पण ह्या देव देवता म्हणजेच फक्त प्रकृतीचे रूपक आहे. कमरेवर पाय हात ठेवून उभा असलेला पंढरपूरचा विठ्ठल घ्या, तो गोकुळात वाढलेला बाळकृष्ण घ्या, तो बाळकृष्ण पंढरपुरात येऊन विठेवर उभा राहतो, या सगळ्या संकल्पना ह्या सृष्टीच्या दर्शनाचे आहेत. पहा गोकुळातलं वातावरण काय, जनावरांच्या मध्ये वावरणारा, जनावरांना वैरण पाणी बघणारा, त्यांच्याकडून दुभत्यासारखे चांगले पदार्थ निर्माण करणारा, अशा त्या खेडूत गावामध्ये कोणत्या तरी निमित्तानं नंद राजा या मुलाला सांभाळण्यासाठी घेतो आणि नंदाच्या घरी म्हणजे त्याची दुसरी आई आहे, खरं म्हणजे देवकीचा पुत्र आहे, तुरुंगात जन्माला आलेला,
केवळ त्याचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न केलेला आणि तो वसुदेवानं आपल्या नातेवाईकांच्या घरी आणून सोडलेला असा श्रीकृष्ण जो योगिराज कृष्ण म्हणून पुढे महाभारताच्या युद्धात महाभारताच्या महायुद्धामध्ये एक प्रमुख भूमिका बजावतो. तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रत्येक भाविकाने सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. हे कृष्णाचं दुसरं रूप या महाभारतामध्ये आपल्याला जसं पाहायला मिळतं तसंच रामायणामध्ये रामायण पूर्व काळातील संदर्भानुसार त्याचं विवरण असंच केलं जातं की ईश्वराची पूजा भक्तिभावानं लोक करतात, रामायण काळातही करत होते. रामायणानंतरचा काळ आहे बघतोय आपण, तर तो बघतो ईश्वराची पूजा करत असतो. आज देवाची पूजा, देवाला नैवेद्य दाखवणं, त्याला खाणेपण, त्या ठिकाणी दुपारती आरती, स्तुती, मंत्र, हे सगळं देवालयाच्या आत देव असतो तिथे सर्वजण भाविक रीतीनं करत असतात. परंतु आज बघितलं तरी देवालयाच्या बाहेर दोन देवालयासाठी देवासाठी संरक्षक उभे असतात, त्यांना जय आणि विजय असं म्हणतो आपण. ते जय विजय दोघं काय करत असतात, तर त्या देवाचे संरक्षक असतात. पण देवाची देवपूजा वगैरे हे रोजचं गोष्ट ते बघतात. ते एक दिवस त्यांच्या दोघांच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे म्हणलं ह्याची आरती रोज ऐकायची, ह्याचे हे करायचं, आत चालतंय आणि आपल्याला असंच उभं केलं बाहेर नुसतंच, तर काय नाही त्याचं आता आज संपलं का नाही, जरा आपण आत जायचं आणि त्याला जाब विचारायला जायचा काय म्हणताय ते. परमेश्वराला जाब विचारायला जा गेले भक्तच आहेत ते, बी त्यांचंही प्रेम आहे त्यांच्यावर. मग म्हणले अरे आम्ही बाहेर तिष्ठत उभा राहतो, नैवेद्य दाखवतात, तुला वास तरी आमच्यापर्यंत पोचतो नाही म्हणले, आणि आम्ही उपाशी तपाशी उभा असतो तुझ्यासाठी, आता काय आम्ही ऐकायचं नाही असं ठरवलंय तुझं. तर आमची एक इच्छा आहे ती तू पूर्ण करावीस अशी अपेक्षा आहे. तर काय आहे इच्छा? तर म्हटलं आम्हाला राग आलाय तुझा, आता प्रेमान विमान काय मी करणार बोलणार नाही, राग आलाय आम्हाला, त्याचं आम्हाला विवरण करून पाहिजे. काय करणार, काय पाहिजे मग? ते म्हटलं काय नाही, आम्ही अंगावरचे कपडे काढतो, तुझं आमचं युद्ध होऊ दे, दोघं जण आम्ही युद्ध करणार. मला तुमच्याबरोबर युद्ध करायचं आहे असं सांगितल्यानंतर परमेश्वर सृष्टी करताय त्यानं सांगितलं की आत्ता तर काय ते युद्धबिद्ध होणार नाही, पण ही जी तुमची जी इच्छा आहे युद्ध करण्याची ती मानवी जीवनाला उद्याच्याला मार्गदर्शक ठरणार आहे. बरं का? तुमची इच्छा ही काहीतरी नीतीनं घडवलेली गोष्ट आहे, तर तुमची इच्छा मला पूर्ण करायलाच पाहिजे. परंतु पुढच्या युगामध्ये तुमची इच्छा ती मी पूर्ण करेन असं त्यांना आशीर्वाद त्यांना समजूत घालून त्यांना पाठवलं. ही पूर्वपीठिका आहे. हे दोन ज्या वेळेला युग संपलं आणि पुन्हा दुसरं युग सुरू झालं त्यावेळेला हे त्यांच्याबरोबर जन्माला आले. दशरथाच्या पोटी ही मुलं जन्माला आली
भरत लक्ष्मण सगळे आले अयोध्येच्या राजाच्या पोटी आले. त्याच्यासाठी नीतीनं घडवलं की राजाला हे त्यांना दुःख द्या त्यांना मिळायला पाहिजे ना आयुष्यातनं सगळं. ते रामाचं सगळं चरित्र पहिलं आहे ते काय विशेष गोष्ट आहे असं नाही. नेहमी बालपणीचं असं तसं वर्णन आहे सगळं आहे. पण ज्या वेळेला ह्या रामाला ज्या वेळेला जन्माला घातलं गेलं, जन्म झाला राम रामाचा, त्यावेळेला दशरथाला एक साप शाप मिळाला. रामा दशरथाला मुलं नव्हतीच. ते शिकार करत असताना ते श्रावणाचा वध झाला आणि त्यामुळं मग त्या वधाचं त्या आईबापांनी शाप दिल्यामुळं तू तुझं मुलांचं वियोग होईल त्या तुला कळेल आणि त्या वियोगाचं रूपांतर झालं आणि 14 वर्ष वनवास वगैरे ह्या गोष्टी आपणाला सगळ्याला माहीत आहेत. तर हे सगळं नियती घडवत असते आणि त्यातून आपणाला काहीतरी या नीतीतून शिकायचं असतं, आपली वाटचाल करायची असते. तर ही नीती ही निसर्ग घडवीत असतो आणि निसर्गातच सर्व शक्ती ह्या सामावलेल्या आहेत, त्या हे करत असतात. तर अशा प्रकारे या रामायणातला भाग आपण बघूया की रामाचा जन्म झाला, राम मोठा झाला, सगळं झालं आणि त्याचप्रमाणे हे आई हे जय विजयी ही जन्माला आली. तर त्याची कथा अशी आहे की हे आर्य लोक हे या भारतामध्ये बाहेरूनच आलेले होते आणि त्यांचे नेतृत्व करणारे हे रघुवंश कुळ हे ते राजापदाला पोचलेलं होतं आणि रघुवंशीय राजेपद त्यांच्याकडं असल्यामुळं आणि त्यांच्या पोटी राम जन्माला आलेला होता. लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 5 सगळेजण बंधू सगळे आले होते. ते जन्माला आल्यानंतर तिथं आल्यानंतर प्रजेच्या लक्षणामध्ये अनेक गोष्टी घडत होत्या. त्यावेळेला सुद्धा गावातील लहान गावातील आणि छोट्या छोट्या गावातील खेड्यातले एक पद्धती वेगळ्या होत्या. तिथली संस्कृती खेडोपाडची वेगळी होती आणि मोठ्या या शहर जी होती त्या काळातली मोठमोठे राजमहाल वगैरे हे ते सगळं ऐश्वर होतं ते त्यांच्या यांच्याकडं होतं. तथा हे ऐश्वर संपन्न घराण्यातील राम ज्यावेळेला जरा मोठा झाला त्याच वेळेला काय झालं होतं की दक्षिणेमध्ये असलेले वन्य लोक ज्याच्यामध्ये राक्षस यक्ष किन्नर वानर या जाती या काही हे काही ह्या जाती नाहीत माणसाच्याच जाती आहेत त्या ह्या सर्व जाती ह्या मनामध्ये मिळेल ते खाऊन जगत होत्या. त्या त्यांची संस्कृती वेगळी होती प्रत्येकाची त्यांचं वागणं वेगळं होतं आणि मग त्यांच्यावर अन्याय झालेला होता की या शहरामध्ये नगरामध्ये राहणारे एका लोक होते काही लोक त्यांचा द्वेष करत असत पण त्यांना तिथं हा प्रवेश नसे खेडोपाड्यातल्या लोकांना शहरामध्ये प्रवेश नसे. तर त्यावेळेला
त्यांच्यामध्येच अनेक ऋषीमुनींचं प्रस्थ मोठं होतं. म्हणजे इतिहास जागवणारे कोण होते तर ऋषी आणि मुनी हे लोक होते, ते विद्वान होते आणि त्यांना फार मान असे. राजदरबारी सुद्धा राजा त्यांची सेवा करत असे, त्यांचं म्हणणं मान्य करत असे. असेच एक महर्षी या दशरथ राजाच्या दरबारमध्ये गेले आणि त्यांचे दोन राजपुत्र त्यावेळेला त्या काय होते त्या ठिकाणी दरबारामध्ये दोन्ही बाजूला बसलेले होते. आणि मग त्यांना वर्णन करून सांगितलं, अरे बाबा, राजा म्हणले राजाचं कर्तव्य पार पाडायचं सोडून तू काय इथं बसलायस म्हणले. लोकांचे तिथं यज्ञयागाचे हे चाललेलं असते कार्यक्रम, ते का त्याच्यामध्ये यज्ञयाग करण्यामध्ये हे राक्षस लोक धुमाकूळ घालतात, तिकडचं वन्य लोक हे नाश करतात. आणि अशा प्रकारे त्यांचं पारिपत्यक मला करायला लागणार आहे आणि मला ही तुझी दोन मुलं दे असं मागितलं. त्या ऋषीनं मागितल्यानंतर दशरथ म्हणाला, दशरथाला वाईट वाटलं, आता ही लहान लहान कोळी मुलं ते लढायला पाठवायची, त्याचं मन लवकर होईना, ते बघितलं त्याच्या चेहऱ्यावरचं वगैरे. नाही म्हणले, हे बघ म्हणले, आम्हाला काय कशाची पर्वा नाही, आम्ही फक्त धार्मिक दृष्टीनं नाही सांस्कृतिक दृष्टीनं विचार करतोय. तू सोड शोक, ते त्यांचं काय भवितव्य असेल ते होणारच आहे आणि आमच्यावर पाठव आत्ता, मी घेऊन जायला आलोय बघ. उभा राहूनच बोलला, बस खाली बसला मी, आसनस्थ झालेलं नाही. ऋषी विश्वामित्र आणि म्हणले, नाही नेलंच तरी मी आता उचलून पोरण येणार आहे, लक्षात ठेव, मी काय तसा परत जाणारा माणूस नव्हे म्हणले, सामान्य माझ्यावर पाठव. मग ते त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी वगैरे सगळ्यांनी समजूत घातली, जाऊन देत त्या मुलाला काहीतरी ज्ञान मिळणार आहे, आश्रमात राहायचं ज्ञान मिळेल, सगळं मिळेल, जाऊन दे. ते दशरथाला मान्य नव्हतं तरीसुद्धा ती मुलं घेऊन ते गेला. मग त्या वेळेला त्याला ते यज्ञाचे रक्षक म्हणून त्याने राम लक्ष्मण हे दोन नेलेले होते. हा पहिला पार्ट आहे. त्यावेळेला शहरामध्ये अशी परिस्थिती होती की असे अन्याय होत होते. हे ना शस्त्रधारी होते, विद्या सगळ्या होत्या अवलंबित, वेदसंपन्न पोरं झालेले होते, यांच्याकडे सगळ्या बाजू होती. एक वैश्रवण नावाचा ऋषी बी त्या ह्या ऋषींच्या बरोबर होता. तो सगळीकडे वेगळं तत्वज्ञान सांगत असे. हे बाकीचे ऋषी सगळे काय एक होते, भ्याला ह्या ऋषीला भेद होते, विरोधी बोलायचे, यांच्या विरोधी कोण राजासुद्धा बोलू शकत नव्हता. तर त्यानं तो मात्र जो होता वैश्रवण तो म्हणायला लागला की त्यांच्यावर आपण अन्याय केला आहे, त्यांच्या प्रदेशात आपण घुसलो आहे, त्यांच्यातल्या चांगल्या नदीच्या नदीच्या काठाच्या जागा जमिनी आपण मिळवल्यात, इथं नगरं आपण वसवलेत, त्यांना हकलून दिलं आहे, त्यांच्यावर अन्याय होत उलट होतो आहे, तो अन्याय होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणला. तर असं ते तत्वज्ञान सांगायचा. तिथं त्याची तो सुद्धा विद्वान होता आणि मान्य होता, म्हणजे देवाप्रत गेलेले लोकसुद्धा त्याला मानत होते, त्या वैश्रवणाला सुद्धा मानत होते. इतकंच नव्हे तर त्या वैश्रवणाची दोन मुलं ही ह्या दैव लोकांचं देव म्हणा किंवा हे लोक ज्याला मानलं जातं, त्यांची संपत्ती जी होती देवाची सगळी, सोनं वगैरे जड जेव्हा हे रामुक तमुक काय संपत्ती होती, ती संपत्ती लंकेत नेऊन ठेवली होती आणि तिथं हे कुबेर म्हणून तिचे रक्षक होते देवांच्या बाजूनं. मग हे सगळं सोडून ती पहिली बायको होती त्याची, ती जी मुलं होती ती वनात जाऊन वनात गेला, वनातल्या लोकांना सुधारण्याचं सांगण्यासाठी गेला.
आणि वेद संपन्न ब्राह्मण होता, काय हलका नव्हता. हे असल्या ऋषी विश्वामित्रासारख्या ऋषीबरोबर सुद्धा तो लढायला तयार होता, त्याची तयारी होती. आणि मग त्याने त्या ठिकाणी जाऊन नव्या संस्कृतीसाठी त्यांना लोकांचं सांत्वन केलं, त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्या अनुरोधानं तिथं राहिल्यानंतर लोकांनी त्याचं स्वागत केलं, हे चांगलं सांगतोय वगैरे. तर लोकांना चांगलं सांगतोय म्हणल्यानंतर त्यानं काय केलं, तिथल्या मातुल कुळातल्या मुलीबरोबर लग्न केलं. मग त्या बायकोपासून हे झाले रावण वगैरे, कुंभकर्ण, रावण, शूर्पणखा मुलगी, हे सगळे झाले. आता हे झाल्यानंतर रावण हा फार हुशार होता, सगळेच होते हुशार, हे तत्वज्ञ सगळे हुशारच होते, अगदी प्रश्नच नाही. मग तो वैश्रवण हा वेद संपन्नच होता हो. मग त्यानं सगळे वेद वगैरे यांना शिकवले होते. रावण वेद संपन्न आहे सगळा, कुंभकर्ण वेद संपन्न आहे, विभीषण वेद संपन्न आणि कार्य संपन्न आहे. ह्या सगळ्या विद्या प्राप्त होत्या. शंकर प्रसन्न होता रावणाला, शिव प्रसन्न होता, शिवभक्त होता रावण. मोठी तपश्चर्या रावणाची होती. आता हे झाल्यानंतर मग बघितलं त्यानं कि रावणानं की आपण का अन्याय सहन करायचा, हे तर वानर हे लोक जंगलात फिरणार आहेत, त्यांचा उपासमार आहे, त्यांच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, पण त्यांना कोणतरी संरक्षक देणार कोण नाही. म्हणून रावणानं त्या वानर लोकांना सेना, वानरांची सेना बनवली. राणावनामध्ये असलेल्या यक्ष किन्नर नावाच्या ज्या लोक संस्कृती होत्या त्यांना एकत्र केलं. यक्ष किन्नर, रावण हे वानर यांचं नेतृत्व करायचं म्हणून ठरवलं त्यांनी. रावणाने ठरवलं, रावणाने त्यांना सांगितलं, यासाठी त्याने रक्ष संस्कृतीची स्थापना केली. रावणानं रक्ष, आणि रावणानं सर्वांना अभिवचन दिलं की मी तुमचे रक्षण करीन, वयम रक्षा महा, हा मंत्र रावणानं जपला. हिंदी भाषेमध्ये यावर एक रावणाच्या बाजूने एक पुस्तक आहे, ते वाचनीय आहे पुस्तक. काय कोणाचं कोण काय असतंय ते खरं बघायचं असतं तर त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा सुयोग्य उपयोग केला पाहिजे. आपण मानव म्हणून काय आपल्याकडं अंगात गुण पाहिजेत, आणि काही गोष्टी अशा आहेत नीतीनं तुमच्यामध्ये घातलेल्या आहेत, त्या त्याच्याप्रमाणेच तुम्ही चालणार, त्याच्या पलीकडं अलीकडं काही करू शकत नाही. तर हे ज्या ह्या ज्या गोष्ट शिकवत आहे हे त्या रावणानं शिकवलेल्या त्या मंत्राचं त्यानं अभिवचन घेतलं लोकांना, आणि सर्व लोकांना एकत्र करून त्याने त्या ठिकाणी प्रयत्न करायचा निर्णय घेतला. असा रावण अत्यंत विद्यासंपन्न वगैरे हो, सर्व दृष्टीने होता. या रावणाच्या स्त्रिया ज्या आहेत ना, मंदोदरी, आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पंचकन्या आहेत त्यापैकी एक आहे. ज्या पंचकन्या आहेत त्यात मंदोदरीचं नाव आहे, आणि ती सीतेची आई आहे. सीतेची आई आहे, सीता ही भूमिकन्या आहे आणि मंदोदरी ही भूमी आहे, निर्मिती तिची.
काय रामायण कसं बघताय सांगा तुम्ही? तर असं हे रामायण घडलं. आणि मग ज्या वेळेला या संस्कृतीमध्ये रामायणामध्ये ह्या गोष्टी घडल्या आणि ज्या वेळेला योगायोगानं दशरथाचं दमन झालं, वनवास रामाला पुन्हा दुसऱ्या वेळेला वनवासात यावं लागलं, त्यावेळेला राम हा घडलेला होता. राम सगळं जाणणारा होता, सगळं त्याला माहीत होतं. त्याला काय माहीत नव्हतं असं नव्हतं, काय अवतारी पुरुषच होता तो. त्याला सगळं माहीत होतं की आपल्याला भोगावं लागणार आहे, आपल्या नशिबात लिहिलेलं आहे सगळं. आणि अशा प्रकारे ही संस्कृती चालत आलेली आहे. आज जरी आपण दक्षिणेत गेलो तर देवाची मूर्ती आतली लहान असते, पण जय विजयचे म्हणजेच त्यांचं नाव आहे अहिरावण आणि महिरावण, हे दोन रावणाचे बिंदू, दोन वैचारिक दृष्टी दोन दोघ जण आहेत. म्हणजे रावण एकच दिसतो, पण दहा तोंडाचा रावणामध्ये दोन विचार महत्त्वाचे आहेत, लोकांचं संरक्षण करणे आणि आपली संस्कृती वाढवणे. ते अहिरावण आणि महिरावण म्हणजे जय विजय. युद्ध करायचं म्हणलं ना, युद्धाच्या प्रसंगासाठी तयारी झाली. असा सगळ्यांच्या माग फार मोठा रामायण महाभारताचा इतिहास हा नेतो. बरका इथं थांबूया आता, आणि जरा पुढा मागोवा घेऊन आणि पुढा एक वेळा बघू.